घे, आता तू मलाच बोल लाव। श्वेते अगं या लोकांचे ठीक आहे, बहीण म्हणून तुझं काय कर्तव्य आहे की नाही? अगं तुझी सख्खी बहीण आहे ती, पाठीला पाठ लावून आलेली। ती आई होणार आहे, तिला किती जपायला हवं, तिची काळजी घ्यायला हवी, तर तू तिलाच बोल लावायलीस? सवय आहे म्हणून। अगं उद्या जर तिला काही बरं वाईट झालं तर काय करणार होत आपण सांग की? मला शिकवायली। सुहासिनी ताई, आज तुम्ही माझ्या पोरीला उन्हात आलात रिक्षा चालवायला पाठवलं, तिला उघड वागड खाऊ दिलं, उद्या काही झालं म्हणजे तुमच्या लेकीला जर असं कोणी वागवलं असत तर चाललं असत काय तुम्हाला? सहन झालं असत? बोला की। अरे देवा, म्हणजे आयडीनं मला पाणीपुरी खाताना आणि रिक्षा चालवताना पाहिलं, माझ्यामुळे आता उगा सगळ्यांना ऐकून घ्यावं लागेल, कुठं दुर्बुद्धी सुचली मला। आयडे आयडिया अगं, तू इथं ये ये, तुझीच वाट बघत होतो मी। झाली उन्हातानाची वनवन करून आणि कष्ट करून। अरे अगं मी तर अंतराभास, तू नको त्यांची वकिली करू। मला ह्या लोकांच्या तोंडून ऐकायचंय, ह्यांनी या अवस्थेत तुला बाहेर पाठवलीस कशी? ऐकून घे तू, बघ मला हमसफर चालवायला कोणी पण जबरदस्ती केलेली नाही, मी स्वतःच्या इच्छेने चालवायला गेलेला। अगं तुला माहितीये की नाही माझा किती जीव आहे हमसफर वर। अंतरा, अगं तू काय या लोकांना पाठीशी घालेलीस? हा, तुला ह्यांची इतकी काळजी आहे, पण ह्या लोकांना वाटते काय तुझी इतकी काळजी? अगं मला वाईट वाटू नये म्हणून आजपर्यंत मला काय पण करून दिलं नाहीस तू। मला अंतरा एक सांगतो, कुणी का नसना, पण तुझी ही आई कायम तुझ्या पाठीशी। अगं पण मी खरंच खुश आहे इथे, म्हणजे तुला वाटतंय तसं काही नाहीये। मी कसं समजावं तुला, मला तेच कळत नाहीये। अंतरा नको, मला आता तू काहीच समजून सांगू नकोस। माफ करा सुहासिनी ताई, लहान तोंडी मोठा हात घेतोय म्हणा हवं तर, पण आई आहे ना मी, माझ्या लेकराला त्रास झाला की जीव कळवळणारच की हो। माझ्या अंतराला चांगलं ओळखतो मी, तिला किती पण त्रास झाला तर बुकाट्याने सहन करेल ती, पण एक शब्द तुम्हाला कुणाच्या विरुद्ध बोलणार नाही। तुम्हाला सगळ्यांना आपलं मानती हो ती, पण तुम्ही तिला आपलं मानताय की नाही पुन्हा खाऊ। सुहासिनी ताई, पण तिची आई अजून खमती हाय, तुम्हाला माझी पोर जड झाली असेल तर तिला आत्ताच्या आत्ता घरी घेऊन जातो मी। मग जा।
लाल आम्हाला ही तुमची मुलगी या घरात नको आहे। घेऊन जा तिला। आता काय झाले हो मल्हारराव? हा कशा पण इतका दुस्वास करायला तुम्ही माझ्या पोरीचा? हो तुमच्या बाळाची आई होणार आहे ना, मग ती तिला वाळीत टाकल्याचं पागवताय। हे बघा, मी तुमच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये। तुम्हाला घेऊन जायचंय तिला तर खुशाल घेऊन जा। चला चला, आता तू एक मिनिट पण या घरात राहायचं नाही। जी काय आपल्या वाट्याची मीठ भाकरी आहे ती आपण सगळे एकत्र मानानं खाऊ। इथं राहून अपमान सहन करायची काहीच गरज नाही तुला। ती तुझी आई आहे अजून जीवन, तू तू आता चाहता तर माझ्यावर बैडे आयडे। अगं मी माझं घर सोडून कसं येऊ सांग मला। हे बघ, मला तुझं प्रेम तुझी माया सगळं कळतंय। आता जे काय आहे ते हेच आहे माझ। मी एक आईला घरी सोडून ये। हो अंतरा, तू आगे काय बोलायलीस? तू तुला इथं या घरात राहायचे? अंतरा अग अग या घरात नाही तुझं कुणाला कौतुक नाही किंमत। अगं तुला तर खाऊ तू घालत नाही ती माणसं, या घरात तुला तुझ्या बाळाला वाढवायचंय? तुला तुझ्या बाळाला तुला जर काही झालं तर बघतील तरी काही माणसं? हा ते काय नाही, आता तू असूच आता माझ्या बरोबर तर आयडिया मी तुला सांगितलं। हे बघ, आता हेच माझं घर, काय बरं वाईट व्हायचं ते इथेच हो। आई चला। ठीक आहे, आता तू ते ठरवलंच असशील तर राहा तू इथंच। शेवटी काय तू आणि तुझं नशीब, पण एक गोष्ट सांगून ठेवतो अंतरा, यानंतर तुझ्या या घराची पायरी पण चढणार नाही। तू कितीही बोलावलं तरी सुद्धा परत मी ह्या दारात पाऊल टाकायची नाही, बजावून ठेवतोय तुला। प्लीज मला जरा एक स्ट्रॉंग कॉफी देता का? माझं ना डोकं खूप दुखतंय। थँक्यू। मल्हार घरी परत आलाय असं सुधाकर म्हणाले, बर झालं नाही? आणि त्या मंजिरीताई त्यांनी पण आपल्या घरात येऊन तमाशा केला। कुठे कसं वागायचं काय बोलायचं हे अजिबात कळत नाही त्या लोकांना। पण ताई तुम्ही काय मनाला लावून घेऊ नका, तसं इथे जाणारच आहे तू। अरे माझं डोकं ना, माझं डोकं असं खूप दुखतंय। म्हणजे असं वाटत ना की कुणीतरी हातोडा माझ्या डोक्यावर मारत असत। काका अचानक
कसं काय डोकं दुखायला लागलं तुझं? काय माहिती होता, म्हणजे वडे खायच्या आधी ना मी एकदम फ्रेश होते.